स्टुडंट, तर फोर्जिंग हा चॅप्टर आपण चालू केलेला होता. त्यामध्ये आपण फोर्जिंग म्हणजे काय पाहिलेलं आहे की जे काय वर्कपीस असेल किंवा जे काय मेटल असेल ते पहिल्यांदा फर्नेसमध्ये आपण हीट करतो जोपर्यंत त्याला सफिशियंट प्लास्टिसिटी प्रॉपर्टी येत नाही तोपर्यंत. मग तो त्याच्यानंतर आपण ते जे मेटल आहे त्या मेटलला ते हीट झाल्याच्या नंतर आपण प्रेशर अप्लाय करतो, मेकॅनिकल प्रेशर अप्लाय करतो बाय मीन्स ऑफ हॅमर और बाय मीन्स ऑफ प्रेस. हॅमर जर असेल तर आपण रिपीटेड ब्लोज त्याच्यामध्ये अप्लाय करत असतो आणि प्रेस असेल तर स्लोली आपण त्याला प्रेशर देत असतो किंवा स्लोली स्क्विझिंग ॲक्शन त्याच्यामध्ये होत असते. हळूहळू आपण दाब देत असतो प्रेसच्या साह्यानं. किंवा जर हँड फोर्जिंग असेल तर आपण हॅमर किंवा स्ट्राईक करतो मॅन्युअली. आपण त्याच्यामध्ये हँड टूल्स वापरून आपण मेकॅनिकल प्रेशर हे त्याच्यावरती वर्कपीसवरती हीटेड मेटलवरती अप्लाय करत असतो जेणेकरून त्याला डेफिनेट साईज आणि शेप आपल्याला जो काही शेप पाहिजे तो मिळावयासाठी. पण हे जेव्हा आपण मेकॅनिकल प्रेशर अप्लाय करत असतो तेव्हा ते जे फोर्जेबल मटेरियल आहे की ज्या फोर्जेबल मटेरियल म्हणजे काय की ज्याच्यावरती आपण फोर्जिंग करणार आहे, ठीक आहे, ज्या पार्ट ज्या पोर्शनवरती फोर्जिंग करणार त्याला फोर्ज म्हणतो. ते फोर्जेबल मटेरियल जे आहे ते फोर्जेवर मटेरियलमध्ये स्ट्रेंथ असली पाहिजे. म्हणजे आपण जे काही प्रेशर किंवा मेकॅनिकल फोर्स अप्लाय करतो कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करतो आहे तर तो त्यांना सहन केला पाहिजे, ते ब्रेक नाही झालं पाहिजे. तर त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी स्ट्रेंथ नावाची प्रॉपर्टी पाहिजे, शिवाय शॉक ॲब्झॉर्ब करण्याची प्रॉपर्टी पाहिजे किंवा रेझिस्टन्स टू शॉक, ओके, किंवा त्याच्यामध्ये फटीग रेझिस्टन्स पाहिजे म्हणजे डॅमेज न झालं पाहिजे, स्ट्रक्चरल डॅमेज न झालं पाहिजे, फटीग रेझिस्टन्स पाहिजे. फोर्जेबल मटेरियलमध्ये डक्टिलिटी मॅलेबिलिटी ही प्रॉपर्टी पाहिजे. तर ह्या प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या आहेत. फोर्जेबिलिटी म्हणजेच काय की सहजगत्या एखाद्या पार्टवरती आपण फोर्जिंग करता येणं त्याला आपण म्हणतो फोर्जेबिलिटी. मग ते फोर्जेबिलिटी कशा कशावर अवलंबून आहे तर मटेरियलचं कॉम्पोजिशन पाहिलं होतं, त्याच्यानंतर प्युरिटी, त्याच्यानंतर काय होतं की हीट ट्रीटमेंट करतो म्हणजे हीटिंग करतो मध्ये फेज चेंज होते, नंतर कोणती फेज प्रेझेंट आहे, त्याच्यानंतर ग्रेन साईज, त्याच्यावरती पण आपण फाईन ग्रेन साईज रेफर करतो. तर फाईन ग्रेन साईज पाहिजे किंवा ग्रेन साईज कारण फाईन ग्रेनमध्ये आपल्याला स्ट्रेंथ मिळते, ठीक आहे. त्याच्यानंतर स्ट्रेन रेट, स्ट्रेन डिस्ट्रीब्युशन ह्याच्यावरती फोर्जेबिलिटी अवलंबून असते. फोर्जेबिलिटी म्हणजेच काय, इज विथ विच द गिवन मटेरियल कॅन बी फोर्ज विदाउट फ्रॅक्चर किंवा विदाउट रप्चर, म्हणजे रप्चर न होता ते फोर्जिंग करता आलं पाहिजे. तर आपण आज क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. क्लासिफिकेशनमध्ये दोन महत्त्वाचे टाईप्स आहेत ते म्हणजेच ओपन डाय फोर्जिंग आणि क्लोज डाय फोर्जिंग. ओपन डाय फोर्जिंगला आपण स्मिथ फोर्जिंग असं म्हणतो किंवा फ्लॅट डाय फोर्जिंग असं पण म्हणतो. ओपन डायला स्मिथ फोर्जिंग पण म्हटलं जातं किंवा फ्लॅट डाय फोर्जिंग पण म्हटलं जातं आणि क्लोज डायला आपण इम्प्रेशन डाय फोर्जिंग म्हणतो. आता ओपन डायमध्ये प्रकार आहेत. ओपन डायमध्ये हँड फोर्जिंग आणि पॉवर फोर्जिंग आहे. हँड फोर्जिंग म्हणजे आपण ब्लॅक स्मिथ म्हणजे लोहार जो करतो त्याला आपण हँड फोर्जिंग असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे हँड टूल्स आपण वापरत असतो. आणि पॉवर फोर्जिंगमध्ये आपण त्यामध्ये पॉवर सोर्स वापरतो, मग तो इलेक्ट्रिकल असेल म्हणजे मेकॅनिकल असेल किंवा हायड्रॉलिक किंवा न्यूमॅटिक पॉवर असेल, त्याचा वापर आपण प्रेशर अप्लाय करण्यासाठी मेकॅनिकल प्रेशर देण्यासाठी वापरतो. मग त्याच्यामध्ये पॉवरमध्ये दोन प्रकार आहेत, हॅमर आणि प्रेस. हॅमर म्हणजेच काय की जर रिपीटेड ब्लोज असतील तर हॅमर आणि स्लोली आपण प्रेशर अप्लाय केलं तर प्रेस. तर ओपन डाय फोर्जिंग म्हणजे काय की ओपन डाय म्हणजे याचा अर्थ दोन डायच्या मध्ये आपण वर्कपीस हीट केलेला वर्कपीस हीटेड वर्कपीस आपण ठेवत असतो. हीटेड वर्कपीस मेल्ट करायचं नाही, मेल्ट करायचा नाही तर तो त्याच्यामध्ये प्लास्टिसिटीपर्यंत हीट करायचा आहे, मेल्ट करायचा नाही, ओके. तर दोन डायच्या मध्ये आपण तो वर्कपीस ठेवतो आणि त्याच्यामध्ये आपण मेकॅनिकल प्रेशर अप्लाय करतो. ज्या दोन डाईज आहेत त्यांचा सरफेस हा फ्लॅट असेल, त्याच्यामध्ये कोणतीही कॅव्हिटी नसेल, तो फ्लॅट सरफेस असेल तर त्याला आपण ओपन डाय किंवा फ्लॅट डाय फोर्जिंग म्हणतो, ठीक आहे. हे झालं ओपन डाय फोर्जिंग, म्हणजे दोन डाईज ज्याच्यामध्ये आपण हीटेड स्टॉक ठेवतो तो दोन डाईजचा सरफेस हा फ्लॅट आहे, त्याला आपण फ्लॅट डाय फोर्जिंग किंवा ओपन डाय फोर्जिंग म्हणतो. त्याच्यामध्ये दोन प्रकार पाहिले, हँड फोर्जिंग आणि पॉवर फोर्जिंग. पॉवर फोर्जिंगमध्ये आपण प्रेसचा वापर करू शकतो किंवा हॅमरचा वापर त्यामध्ये करू शकतो. हे झालं ओपन डाय फोर्जिंग. आता क्लोज डाय फोर्जिंग जो आहे, क्लोज डाय फोर्जिंग किंवा इम्प्रेशन डाय फोर्जिंग. इम्प्रेशन डाय फोर्जिंग म्हणजेच काय, ज्या दोन डाईज आहेत त्या दोन डाईजपैकी एका डायला किंवा दोन्ही डायला डिझायर शेपची
कॅव्हिटी प्रोव्हाइड केलेलं असेल किंवा इम्प्रेशन प्रोव्हाइड केलेलं असेल, म्हणजे त्या डायमध्ये कॅव्हिटी आहे, ठीक आहे, जो शेप पाहिजे त्याची कॅव्हिटी त्या डायमध्ये दिलेली असेल, तर त्याला आपण इम्प्रेशन डाय फोर्जिंग म्हणतो, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपण जेव्हा प्रेशर अप्लाय करतो किंवा मेकॅनिकल प्रेशर अप्लाय करतो तेव्हा तिथं मेटल प्लास्टिकली फ्लो होतं. डायमध्ये काय होतं, जी कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये मेटल प्लास्टिकली फ्लो होतं आणि डायचा जो शेप आहे तो शेप त्याला प्राप्त होतो. मग तो शेप प्राप्त होताना त्याच्याभोवती मेटलच्या भोवती एक थिन प्रोजेक्शन तयार होतं, एक पातळ असं लेअर तयार होतं जो की फोर्जिंगचा पार्ट नाही आहे. म्हणजे थिन प्रोजेक्शन आपल्याला तयार होतं पार्टच्या भोवती, त्याला आपण फ्लॅश म्हणतो. ओके, ती फ्लॅश नंतर आपण काय करतो, फ्लॅश नंतर ट्रिम करतो. ट्रिम करतो म्हणजे ती फ्लॅश नको असलेला भाग जो थिन प्रोजेक्शन आहे, फ्लॅश आहे, ती आपण रिमूव्ह करतो आणि आपल्याला मेटल कॉम्पोनंट त्या शेपचा मिळतो. आता हे झालं इम्प्रेशन डाय फोर्जिंग. क्लोज डाय फोर्जिंग हा इम्प्रेशन डायचाच स्पेशल टाईप आहे, ज्याच्यामध्ये फ्लॅश क्लोज डाय फोर्जिंग हा इम्प्रेशन डायचाच प्रकार आहे ज्याच्यामध्ये फ्लॅश तयार होत नाही. ओके, तर क्लोज डाय फोर्जिंग आणि इम्प्रेशन डाय फोर्जिंग त्याचे प्रकार आहे. ड्रॉप फोर्जिंग, ड्रॉप फोर्जिंग म्हणजेच काय, की आपण एका विशिष्ट हाईटपर्यंत अप्पर डायला नेतो, मग हॅमर आणि अप्पर डाय ह्या त्या सर्टन हाईटपासून त्या वर्कपीसवर ज्या हिटेड मेटलवरती फॉल होते बाय ग्रॅव्हिटी, तर त्याला ड्रॉप फोर्जिंग म्हणतो. प्रेस फोर्जिंग, प्रेस म्हणजे हळूहळू प्रेशर अप्लाय केलं जातं, म्हणजे डायला कॅव्हिटी असणारच आहे. आणि मशीन फोर्जिंगमध्ये आपण लेंथवाईज प्रेशर त्या वर्कपीसवरती अप्लाय करत असतो. तर हे झालं टाईप्स ऑफ किंवा क्लासिफिकेशन ऑफ फोर्जिंग प्रोसेस. सो फोर्जिंग इज मेनली क्लासिफाईड इन टू ओपन आणि क्लोज डाय फोर्जिंग. सो फर्स्ट आपण पाहूया ओपन डाय फोर्जिंग. आता इथं तुम्हाला दिसतंय की ही अप्पर डाय आणि ही लोअर डाय आहे. अप्पर डाय रॅमला दिलेली असेल, जी की वर खाली होणार आहे रॅम बरोबर, तर ही अप्पर डाय आणि लोअर डाय हे ॲनव्हिल ब्लॉकवर किंवा ॲनव्हिलवर दिलेले असेल. तर ह्याच्या दोन डायच्यामध्ये ह्या हीटेड मेटल ठेवलेला आहे. ह्याचा सरफेस कसा आहे बघा तुम्ही, हा सरफेस फ्लॅट आहे, हा डायचा सरफेस काय आहे, फ्लॅट आहे, त्यामुळे त्याला ओपन डाय फोर्जिंग किंवा फ्लॅट डाय फोर्जिंग किंवा स्मिथ फोर्जिंग म्हणतो. मग ह्याच्यामध्ये जो हीटेड स्टॉक ठेवलेला आहे, आता जेव्हा आपण मेकॅनिकल प्रेशर आपलं कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करणार आहे तेव्हा इथं बघा हे अपसेटिंग झालेलं आहे, म्हणजे याचा डायमीटर वाढला आहे, लेंथ कमी झालेली आहे, ठीक आहे. सो ओपन डाय फोर्जिंग इज फ्लॅट डाय फोर्जिंग. सो इन दिस the workpiece heated metal is placed between two flat face dies and deformation will take place between two flat dies. Okay, so ओपन डाय फोर्जिंगमध्ये हँड फोर्जिंग अँड पॉवर फोर्जिंग. हँड फोर्जिंग म्हणजेच काय, की आपण मॅन्युअली हँड टूल्सच्या सहाय्यानं आपण त्या हीटेड मेटलवरती प्रेशर अप्लाय करतो. सिम्पल शेपचे जे काय फोर्जिंग असतील, तर त्या सिम्पल शेपच्या फोर्जिंगमध्ये आपण हँड फोर्जिंग करत असतो. पण इथं जी काय ॲक्युरेसी आहे ती कशावरती अवलंबून आहे, तर जो काही स्किल असेल ब्लॅकस्मिथीचं, तर तो जो लोहार असेल किंवा ब्लॅकस्मिथही असेल, तर त्याच्या स्किलवरती ते ॲक्युरेसी ही अवलंबून असते. आणि ह्याच्यामध्ये हँड टूल्सचा वापर हा केला जातो. मग पहिल्यांदा काय करायचं, की मेटल जे आहे ते मेटल आपण फर्नेसमध्ये प्लास्टिसिटी येईपर्यंत गरम करायचं. टॉंग हे हँड टूल आहे, म्हणजे सांडशी किंवा चिमट्यासारखं, त्याच्या सहाय्यानं ते वर्कपीस आपण पकडायचं. टॉंगमध्ये जे वर्कपीस आहे हीटेड बार आहे तो पकडायचा. त्याच्यानंतर जो ब्लॅकस्मिथ असेल तो टॉंग एका हातामध्ये टॉंग आणि वर्कपीस टॉंगमध्ये पकडलेलं वर्कपीस असेल आणि दुसऱ्या हातामध्ये फॉर्मल टूल असेल, म्हणजे जे टूल आपल्याला वापरायचं आहे ते टूल त्या वर्कपीसवरती किंवा हीटेड मेटलवरती ठेवल. नंतर जो हेल्पर असेल तो हेल्पर काय करेल, स्लेज म्हणजे जो काही हेवी हॅमर आहे तो हेवी हॅमरचा ब्लो त्या टूलच्या हेडवरती करेल, जेणेकरून आपल्याला तो त्याला शेप देता येतो. हे झालं हँड फोर्जिंग. आणि पॉवर फोर्जिंगमध्ये आपण जे प्रेशर अप्लाय करतो किंवा मेकॅनिकल फोर्स अप्लाय करतो, मेकॅनिकल प्रेशर कॉम्प्रेसिव्ह अप्लाय करतो, तो आपण पॉवरच्या सहाय्यानं, म्हणजे तो इलेक्ट्रिकल पॉवर असेल किंवा ड्रायव्हिंग मेकॅनिझम असतील किंवा हायड्रॉलिकली आपण हायड्रॉलिक पॉवरच्या सहाय्याने किंवा न्यूमॅटिकली अप्लाय करू शकतो. पण पॉवर फोर्जिंगमध्ये आपण लार्ज पार्टसाठी, जे की हँड फोर्जिंग करता येणार नाहीत, असे लार्ज पार्ट आपण पॉवर फोर्जिंग करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत ओपन डाय फोर्जिंगच्या पॉवर फोर्जिंगमध्ये, हॅमर फोर्जिंग आणि
पॉवर प्रेस. हॅमर फोर्जिंगमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे रिपीटेड ब्लोज असतात, म्हणजे वारंवार घाव घातले जातात, रिपीटेड ब्लोज. आणि प्रेस फोर्जिंगमध्ये या पॉवर प्रेसमध्ये हळूहळू स्क्विझिंग ॲक्शन असते, हळूहळू प्रेशर अप्लाय केलं जातं. मग ते मेकॅनिकल प्रेस असेल किंवा त्यामध्ये हायड्रॉलिक प्रेस असू शकते. ठीक आहे, तर आता आपण पाहूया हँड टूल्स यूज्ड इन फोर्जिंग. हँड टूल्स यूज्ड इन फोर्जिंगमध्ये पहिलं आहे अॅनव्हिल. अॅनव्हिल हे तुम्हाला समोर दिसतं आहे. अॅनव्हिलमध्ये तुम्हाला इथं दिसतं आहे की ह्यामध्ये आपल्याला हॅमरिंग करताना जो मेटल पार्ट आहे, हीटेड पार्ट आहे, त्याला सपोर्ट मिळण्यासाठी, त्याला सपोर्ट देण्याचं काम हे लोहार कामामध्ये जो मेटल पार्ट आहे, जेव्हा तो हॅमरिंग केला जातो तेव्हा त्याला सपोर्ट देण्यासाठी हे अॅनव्हिल नावाचं टूल हे वापरलं जातं. ह्याच्यामध्ये दोन होल दिसत आहेत, एक राऊंड होल आहे त्याला आपण प्रिचल होल असं म्हणतो, आणि एक स्क्वेअर होल आहे त्याला आपण हार्डी होल असं म्हणतो. जे राऊंड होल आहे, जे प्रिचल होल आहे, त्याच्यामध्ये आपण स्मॉल डायमीटरचे जे रॉड आहेत ते बेंड करू शकतो, आणि डाय म्हणून सुद्धा त्याचा पंचिंग ऑपरेशनमध्ये वापर केला जातो. आणि जे स्क्वेअर होल आहे, ज्याला हार्डी होल आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपण जे टूलचे स्क्वेअर शंक आहेत ते पकडू शकतो किंवा हेल्ड करू शकतो. हा वरचा फेस आहे, ठीक आहे. आणि हे जे पुढं आलेला प्रोजेक्शनचा भाग आहे, पुढं आलेला जो प्रोजेक्शन आहे हॉर्नसारखं, शिंगासारखं, त्याला हॉर्न म्हणतात किंवा बीक म्हणतात. ह्याच्यावरतीसुद्धा आपण बेंड करू शकतो पार्ट. नेक्स्ट हँड टूल आहे स्वेज ब्लॉक. तर इथं तुम्हाला वेगवेगळे असे होल्स दिसत आहेत, आणि एजेसला पण त्याच्यामध्ये ग्रूव्ज किंवा होल्स दिलेले आहेत. तर वेगवेगळ्या साईजचे होल दिसत आहेत, राऊंड आहेत, वेगवेगळ्या शेपचे आहेत, स्क्वेअर आहेत, रेक्टँग्युलर आहेत. तर हे कशासाठी वापरलं जातं टूल? तर एक कन्व्हिनियंट हाईटला आपण ते टूल ठेवून आपण स्क्वेअरिंग, साइझिंग, हेडिंग, बेंडिंग किंवा फॉर्मिंग ऑपरेशन ह्याच्यामध्ये करू शकतो. नेक्स्ट आहे स्वेज. स्वेज म्हणजे आपला जो हीटेड पार्ट आहे तो आपल्याला रिड्यूस करायचा आहे सर्क्युलर शेपमध्ये, हेक्झागोनल शेपमध्ये किंवा स्क्वेअर शेपमध्ये तो रिड्यूस करायचा आहे, फिनिश करायचा असेल तर स्वेज हे हँड टूल वापरलं जातं. ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत, अप्पर भाग आणि लोअर भाग. ह्या अप्पर भागामध्ये हँडल दिलेला आहे आणि लोअर पार्टमध्ये स्क्वेअर शँक दिलेला असेल. स्क्वेअर शँक हा हार्डी होलमध्ये फिट, अॅनव्हिल जो बघितला आपण, हा जो अॅनव्हिल आहे त्याचा जो हार्डी होल आहे, हार्डी होल त्याच्यामध्ये स्क्वेअर शँक फिट केला जातो. आणि जो लोअर पार्ट आहे त्याला स्क्वेअर शँक असेल, तो स्क्वेअर शँक अॅनव्हिल होलमध्ये, जे हार्डी होल आहे त्याच्यामध्ये फिट केला जाईल. आणि त्याच्यामध्ये हीटेड मेटल ठेवून त्याच्यावरती अप्पर पार्ट जो आहे स्वेजचा तो ठेवला जाईल. आणि ह्या दोन पार्टमध्ये, म्हणजे हा एक अप्पर हाफ, ज्याच्यामध्ये अप्पर हाफमध्ये अर्धा ग्रू आहे आणि लोअर हाफ मध्ये अर्धा ग्रू आहे, त्या दोन ग्रूच्या मध्ये या तो पार्ट, हीटेड पार्ट हा त्या पर्टिक्युलर शेपमध्ये रिड्यूस केला जाईल. तो राऊंड शेप असेल किंवा स्क्वेअर शेप असेल किंवा हेक्झागोनल शेप असेल. बघा, हे एक स्वेज हे टूल आहे ज्याच्यामध्ये वर्कपीस जो हीटेड पार्ट आहे तो रिड्यूस केला जातो किंवा फिनिश केला जातो राऊंड शेपमध्ये किंवा स्क्वेअर शेपमध्ये किंवा हेक्झागोनल शेपमध्ये. असे दोन भाग केलेले आहेत, एक अर्धा भाग हा एका पार्टला दिलेला आहे, अर्धा भाग हा दुसऱ्या पार्टला दिला आहे. अप्पर पार्टला अर्धा भाग असेल आणि लोअर पार्टला अर्धा भाग असेल. लोअर पार्ट जो आहे त्याला स्क्वेअर शंक आहे, तो अॅनव्हिलच्या स्क्वेअर होलमध्ये, हार्डी होलमध्ये फिट होईल, त्याच्यामध्ये मेटल ठेवलं जाईल आणि हा अप्पर पार्ट त्याच्यावरती ठेवला जाईल. आणि दोन भागामध्ये, दोन हाफ ग्रूवमध्ये मेटल जो हीटेड पार्ट आहे तो ठेवल्याच्या नंतर तो वरनं जेव्हा आपण हॅमरिंग करू, इथनं अप्पर पार्टला जेव्हा त्या हेडला हॅमरिंग करू, तेव्हा तो जो हीटेड बार आहे तो रिड्यूस होणार आहे त्या शेपमध्ये. नेक्स्ट आहे फ्लॅटर. आता नावातच आहे फ्लॅटर, म्हणजे फ्लॅट सर्फेस आपल्याला फिनिशिंग करायचे असतील, मेटल हीटेड पार्टचे जे सर्फेस आहे ते फ्लॅट करायचे असतील किंवा त्याला स्मूथनेस द्यायचा असेल, तर आपण फ्लॅटरच्या साह्यानं तो देऊ शकतो. मग ते फ्लॅटर जे टूल आहे तो फिनिशिंग फ्लॅट सर्फेसेस त्यासाठी हे वापरलेलं आहे. ह्याला हँडल दिलेलं आहे, ह्याच्यावरती जेव्हा हॅमर स्ट्राईक करू हेडवरती तेव्हा तो सर्फेस फ्लॅट होणार आहे. सेट हॅमर हे फ्लॅटरसारखंच आहे, पण आपण कॉर्नर्स फिनिश करू शकत नाही फ्लॅटरच्या साह्यानं. फ्लॅटरच्या साह्यानं कॉर्नर्सपर्यंत फिनिशिंग करता येत नाही, फ्लॅट करता येत नाही. मग त्यासाठी सेट हॅमर आपण, त्याचा साईज स्मॉल असल्यामुळं, फ्लॅटरपेक्षा याचा साईज स्मॉल असल्यामुळं आपण कॉर्नर्स फिनिश करू शकतो.
नेक्स्ट आहे फुलर, म्हणजे आपल्याला नेक फॉर्म करायचं असेल तर फुलर्स हे वापरतो. इट इज यूज फॉर नेकिंग डाऊन अ पीस ऑफ वर्क, म्हणजे ह्याच्यामध्ये नेक फॉर्म होतं, क्रॉस सेक्शन थोडा रिड्यूस होतो. ह्याच्यामध्ये पण दोन पार्ट आहेत, अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट. जो लोअर भाग असेल, लोअर फुलर असेल, त्याला स्क्वेअर शँक असेल, ते हार्डी होलमध्ये फिट होईल. आणि अप्पर पार्ट आहे, त्याला हँडल असेल आणि ह्याच्यावरती स्ट्राईक केलं आणि दोन फुलरच्या मध्ये वर्क पीस ठेवला आणि वरच्या हेडला हॅमरनं स्ट्राईक केलं की तिथं फुलरिंग ऑपरेशन हे होणार आहे. म्हणजेच काय होतं, मेटल स्प्रेड होतं अलॉंग द लेंथ. नेक्स्ट आहे चिझल. कटिंगसाठी आपण चिझल वापरतो. ह्याच्यामध्ये दोन भाग आहेत, हॉट चिझल अँड कोल्ड चिझल. जेव्हा मेटल हॉट असेल तेव्हा आपण हॉट चिझल वापरतो. त्याचा जो अँगल आहे ते 30 डिग्रीचा आहे. कोल्ड चिझल आपण जेव्हा मेटल रूम टेम्परेचरला असेल, कोल्ड कंडिशनला असेल, तेव्हा कट करण्यासाठी कोल्ड चिझल वापरतो. त्याचा 60 डिग्री अँगल आहे. नेक्स्ट आहे पंच आणि ड्रिफ्ट. पंच म्हणजेच काय, की आपल्याला होल पाडायचं आहे वर्क पीसमध्ये, हीटेड मेटलमध्ये वर्क पीसमध्ये होल पाडायचं असेल तर पंचच्या साह्यानं आपण होल काढू शकतो. आणि त्याचं जर एनलार्ज करायचं असेल तर टेपर पंच जो असेल त्याला आपण ड्रिफ्ट म्हणतो, तर तो होल जे आहे ते एनलार्ज करता येतं. त्याच्यानंतर टाँग आहे. टाँग म्हणजे जे मेटल पार्ट आहे तो गरम आहे, तो आपण पकडण्यासाठी आपण टाँगचा वापर करू शकतो. मग त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. हा गॅड टाँग दिसतो आहे, हा जनरल पर्पजसाठी आपण वापरतो. त्याच्यानंतर रिवेट किंवा रिंग टाँग आहे. जे काय बोल्ट असतील, रिवेट असतील किंवा सर्क्युलर सेक्शन असतील, तर ते रिवेट किंवा रिंग टाँगनं आपण पकडतो. त्याच्यानंतर इथं दिसतो तो स्ट्रेटली फ्लुटेड टाँग आहे. जे काय स्क्वेअर, सर्क्युलर, हेक्झागोनल बार आहेत ते पकडण्यासाठी स्ट्रेटली फ्लुटेडचा वापर करतो. हे जे दोन फ्लॅट टाँग दिसत आहेत ते फ्लॅट टाँग रेक्टँग्युलर सेक्शनचे पार्ट्स होल्ड करण्यासाठी वापरतो. हे झाले वेगवेगळे हँड टूल्स. आता आपण पाहतोय ऑपरेशन इन फोर्जिंग प्रोसेस. पहिलं आहे अपसेटिंग. अपसेटिंग करतो म्हणजेच काय करतो, की ह्यामध्ये आपण लेंथ रिड्यूस करतो, म्हणजे हाईट रिड्यूस करतो आणि थिकनेस वाढवतो. थिकनेस वाढवतो म्हणजे डायमीटर वाढला आहे. पहा, ह्याच्यामध्ये लेंथ कमी झाली आणि थिकनेस म्हणजे डायमीटर वाढला आहे आणि लांबी कमी झाली, त्याला अपसेटिंग असं म्हणतो. आता जिथं हीट झालं आहे, आता इथं एंड्सला हीट झालं आहे तर एंड्समध्ये अपसेटिंग झालं आहे. इथं बॉटमला हीट झालं आहे तर बॉटममध्ये अपसेटिंग झालं आहे. इथं सेंटरला जास्त हीट झालं आहे तर सेंटरमध्ये अपसेटिंग झालं आहे. पण बेसिकली अपसेटिंग ऑपरेशन किंवा अपसेटिंग म्हणजेच काय, किंवा हेडिंग म्हणजे काय, अपसेटिंगला हेडिंग पण म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये आपण लांबी कमी करतो आहे आणि डायमीटर वाढवतो आहे. ड्रॉइंग डाऊन हे अपसेटिंगच्या विरुद्ध आहे. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, तर ह्याच्यामध्ये आपण थिकनेस रिड्यूस करतो आहे आणि लांबी वाढवतो आहे. ह्याच्यामध्ये थिकनेस रिड्यूस झाला आहे आणि लांबी वाढली. मग हा जो मेटल स्टॉक आहे तो हीटेड मेटल स्टॉक आहे. त्या हीटेड मेटल स्टॉकवर फुलरिंग केलेलं आहे. बघा, फुलरच्या साह्यानं, टॉप फुलरच्या साह्यानं फुलरिंग केलेलं आहे आणि नंतर फ्लॅटरच्या साह्यानं हा फ्लॅट सर्फेस केलेला आहे. फ्लॅटर आणि सेट हॅमरच्या साह्यानं हा फ्लॅट सर्फेस केलेला आहे. म्हणजे हे ड्रॉइंग डाऊन ऑपरेशन. ह्याच्यामध्ये काय झालं, लांबी वाढली, लांबी वाढली आणि थिकनेस रिड्यूस झालेली आहे. नेक्स्ट आहे सेटिंग डाऊन, म्हणजे लोकलाइज ड्रॉइंग डाऊन किंवा स्वेजिंग ऑपरेशन. आता बघा, एवढ्याच भागामध्ये लोकलाइज, एका विशिष्ट भागामध्ये ते काय झालेलं आहे, तिथं सेटिंग डाऊन ऑपरेशन झालेलं आहे. म्हणजे हा सर्फेस एवढाच फ्लॅट झाला एवढ्या भागामध्ये, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये लांबी वाढली, थिकनेस कमी झाली, पण एवढ्याच भागामध्ये झालेले आहे लोकलाइज ड्रॉइंग डाऊन ऑपरेशन. हे जे ड्रॉइंग डाऊन ऑपरेशन होतं एका विशिष्ट भागात, इथून इथपर्यंतच झालेलं आहे, लोकलाइज झालेलं आहे. मग हे फ्लॅटरच्या साह्यानं किंवा सेट हॅमरच्या साह्यानं केलेलं आहे लोकलाइज ड्रॉइंग डाऊन स्वेजिंग ऑपरेशन. वेल्डिंग. वेल्डिंगमध्ये काय करतो आपण, फोर्ज वेल्डिंग म्हणतो त्याला. म्हणजे इथं जे फोर्ज फायर असते, जे फर्नेसमध्ये असते, ते मेटल पार्ट्स हीट केले जातात, नंतर हॅमरिंग करून ते पार्ट्स एकमेकामध्ये वेल्ड केले जातात, ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, फोर्ज वेल्ड इज मेड बाय हॅमरिंग टुगेदर द एंड्स ऑफ पार्ट्स. पहिल्यांदा ते गरम केले जातात फर्नेसमध्ये आणि नंतर हॅमरिंग करून ते काय केले जातात, म्हणजे जेव्हा वेल्डिंग टेम्परेचर रीच होईल तेव्हा आपण हॅमरिंग करून ते पार्ट्स एकमेकामध्ये वेल्ड करतो. तर ते जे मेथड आहे प्रिपरेशन ऑफ मेटल पीसेस फॉर वेल्डिंग इज स्कार्फिंग, त्याला स्कार्फिंग पण म्हणतात. नेक्स्ट आहे बेंडिंग, म्हणजे आपण इथं बेंड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कर्वेलिनियर बेंड आहे आणि इथं अँग्युलर बेंड आहे. तर हे आपण कशावर करू शकतो, तर ॲनव्हिलवर, जे का हॉर्न किंवा बीक आहे त्याच्यावरती पण बेंड करू शकतो. स्मॉल डायमीटरचे जर बार असेल ते बेंड करायचे असेल तर प्रिचल होल, म्हणजे जे राऊंड होल आहे त्याचा पण वापर आपण करू शकतो.
किंवा आपण स्विच ब्लॉकचा पण वापर हा बेंड करण्यासाठी करू शकतो, त्याच्या एजेसचा वापर. तर अशा पद्धतीने बेंड होतो. कटिंगसाठी चिझलिंग म्हणतो, म्हणजे ह्याच्यामध्ये चिझलचा वापर करून आपण रिक्वायर्ड लेंथ आपण मिळवण्यासाठी आपण मेटल कट करू शकतो, म्हणजे हॉट चिझल किंवा कोल्ड चिझल आपण वापरू शकतो. नेक्स्ट आहे पंचिंग. पंचिंग म्हणजेच काय की आपल्याला होल पाडायचं आहे. सो प्रोड्युसिंग द होल बाय युझिंग हॉट पंच ओव्हर द प्रिचल होल ऑफ ॲनव्हिल. मग प्रिचल होल जे आहे, जे राऊंड होल आहे ॲनव्हिलचं, ते डाय म्हणून वापरणार आहे तिथं, ज्याच्यामध्ये पंचड आउट पार्ट पडणार आहे. आणि हे जे हॉट पंच आहे त्याच्या साह्यानं आपण मेटलमध्ये होल पाडू शकतो. नेक्स्ट आहे फुलरिंग. फुलरिंग म्हणजेच काय की मेटल स्प्रेड होतं अक्रॉस द लेंथ, अलॉंग द लेंथ मेटल काय झालं आहे, स्प्रेड झालं आहे, म्हणजे नेक फॉर्म झालं आहे. हे टॉप फुलर आणि हे बॉटम फुलर. बॉटम फुलर ह्या स्क्वेअर होलमध्ये, जे ॲनव्हिल आहे, हार्डी होल आहे, त्याचा स्क्वेअर होल आहे, त्याचा स्क्वेअर शँक बॉटम फुलरचा आहे. आणि टॉप फुलरला हँडल असेल, त्याच्यावरती स्ट्राईक केलं की काय होणार आहे, इथं नेक फॉर्मेशन होणार आहे, म्हणजेच मेटल इज स्प्रेड अलॉंग द लेंथ. ओके, सो दिस इज ऑल अबाउट व्हेरियस ऑपरेशन. नाऊ वी विल गो फॉर क्लोज डाय फोर्जिंग. मी क्लोज डाय फोर्जिंग सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये दोन डाईज आहेत, अप्पर डाय आणि लोअर डाय. इथं तुम्हाला दिसतंय अप्पर डाय, ही अप्पर डाय आहे आणि ही लोअर डाय आहे. आणि त्याच्यामध्ये ब्लँक, म्हणजे जो मेटल पार्ट हीट केलेला आहे, तो ठेवलेला आहे. आता ह्याच्या दोन्ही डायच्या फेसला कॅव्हिटी प्रोव्हाइड केलेली आहे डिझायर्ड शेपची. ओके, इथं पण कॅव्हिटी आहे आणि इथं पण कॅव्हिटी आहे. जेव्हा आपण प्रेशर अप्लाय करू तेव्हा इथं ह्या कॅव्हिटीमध्ये मेटल प्लास्टिकली फ्लो होणार आहे आणि त्या कॅव्हिटीचा शेप ह्या मेटलला प्राप्त होणार आहे प्लास्टिक डिफॉर्मेशन झाल्याच्यानंतर, प्लास्टिक फ्लो झाल्याच्यानंतर. पण इथं एक थिन लेअर त्या मेटल पार्टच्या भोवती, जे शेप तयार झालेला आहे त्याच्याभोवती एक थिन लेअर तयार झाला, त्याला आपण फ्लॅश म्हणतो, जो की त्या फोर्जिंगचा भाग नाही आहे, तो आपण नंतर ट्रिम केला जातो. सो क्लोज डाय फोर्जिंग, इम्प्रेशन डाय फोर्जिंग, इट कन्सिस्ट ऑफ स्पेशली प्रिपेअर्ड डाईज टू मॅन्युफॅक्चर फोर्ज पार्ट. आता कॉम्प्लेक्स शेपचे जे पार्ट्स आपल्याला फोर्जिंग करायचे ते आपण क्लोज डाय फोर्जिंगमध्ये आपण करू शकतो. ह्याच्यामध्ये जो काही मेटल आहे तो फर्नेसमध्ये गरम केलेला मेटल असेल, जोपर्यंत त्याला प्लास्टिसिटी प्रॉपर्टी येत नाही, प्लास्टिसिटी येत नाही, तोपर्यंत हीट केलेला आहे. तर तो जो गरम केलेला पार्ट आहे तो दोन डायच्या मध्ये ठेवला जातो. त्या दोन डायला काय दिलं आहे की एका डायला किंवा दोन्ही डायला कॅव्हिटी प्रोव्हाइड केलेली असेल डिझायर्ड शेपची. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण हॅमरिंग किंवा प्रेसच्या साह्यानं आपण त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करतो, कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करतो, तेव्हा त्या डाय जी कॅव्हिटी दिलेली आहे त्याच्यामध्ये मेटल प्लास्टिकली फ्लो होतं, प्लास्टिक डिफॉर्मेशन होतं. आणि अशा पद्धतीनं जे काही शेप असेल डायचा, डायच्या कॅव्हिटीचा जो शेप आहे तो त्या मेटलच्या स्टॉकला प्राप्त होतो. पण त्याचबरोबर सम मटेरियल विल कम आउट इन द फॉर्म ऑफ फ्लॅश. एक थिन लेअर, पातळ लेअर किंवा पातळ प्रोजेक्शन म्हणूया, थिन प्रोजेक्शन तयार होतं, जो की त्या मेटल त्या वर्कपीसचा भाग नाही किंवा त्या शेपच्या व्यतिरिक्त एक पातळ लेअर त्या दोन डायच्या स्पेसमधनं बाहेर पडतं. मग त्याला फ्लॅश म्हणतो आणि ते फ्लॅश आपण नंतर कट करतो. आणि क्लोज डाय फोर्जिंगमध्ये काय आहे, क्लोज डाय फोर्जिंग हा इम्प्रेशन डायचाच स्पेशल फॉर्म आहे, स्पेशल टाईप आहे, ज्याच्यामध्ये फ्लॅश तयार होत नाही. ओके, डायज आर फुल्ली क्लोज्ड इन द क्लोज डाय फोर्जिंग. आता आपण जर डिफरन्स पाहायचा झाला ओपन डाय फोर्जिंग आणि क्लोज डाय फोर्जिंगचा, तर ओपन डाय फोर्जिंगला आपण फ्लॅट किंवा स्मिथ डाय फोर्जिंग म्हणतो आणि क्लोज डाय फोर्जिंगला आपण इम्प्रेशन डाय फोर्जिंग म्हणतो. हा पहिला डिफरन्स आहे. दुसरा असा आहे की ह्याच्यामध्ये डाईज जे असतात त्याला फ्लॅट फेसेस असतात आणि क्लोज डायमध्ये जे डाईज आहेत त्याला कॅव्हिटी असतात. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये शेप आणि साईज हे ॲक्युरेट येईल असं नाही, पण ह्याच्यामध्ये ॲक्युरेसी येते. आणि ह्याच्यामध्ये जो फायनल शेप आहे तो फायनल शेप हा स्किल ऑफ स्मिथवर अवलंबून आहे आणि ह्याच्यामध्ये जो फायनल शेप आहे तो डाय कॅव्हिटीवर अवलंबून आहे. ओपन डायमध्ये कॉम्प्लेक्स पार्ट तयार होऊ शकत नाहीत, क्लोज डायमध्ये कॉम्प्लेक्स पार्ट आपण करू शकतो. हे लार्ज व्हॉल्यूम ऑफ पार्टसाठी यूज केलं जातं, हे स्मॉल व्हॉल्यूमसाठी यूज केलं जातं. हे जॉब प्रोडक्शनसाठी आणि क्लोज डाय हे मास प्रोडक्शनसाठी किंवा बॅच प्रोडक्शनमध्ये वापरतो. आणि इथं ॲक्युरेसी कमी आहे, इथं ॲक्युरेसी जास्त आहे. अशा पद्धतीने हा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ओपन डायमध्ये
आपला जो प्रॉडक्ट आहे त्याचा शेप साईज चेंज होऊ शकतो, पण ह्याच्यामध्ये जो काही कॅव्हिटीचा शेप असेल त्यानुसारच मिळतो, म्हणजे नाही तर जास्त चान्स नाही की जो काही रिक्वायर्ड शेप आहे साईज आहे तो मिळणार नाही असा. ड्रॉप फोर्जिंग, ड्रॉप फोर्जिंग हे आपण ड्रॉप हॅमरच्या साह्यानं आपण करत असतो. त्याच्यामध्ये जे दोन डाईज आहेत त्यामध्ये अप्पर डाय असेल आणि लोअर डाय असेल. अप्पर डाय जे आहे ते रॅमला अटॅच केलेली आणि लोअर डाय जे आहे ते ॲनविलला अटॅच केलेली असेल. आता ह्यामध्ये काय होतं की एका विशिष्ट हाईटपर्यंत आपण ते डाईज आणि हॅमर नेतो आणि त्याच्यानंतर तिथून ते खाली पडतं, म्हणजे एक प्रकारचे पोटेन्शियल एनर्जी आपण तिथं अप्लाय करत असतो. आणि जेव्हा ते खाली पडतं ग्रॅव्हिटीमुळं तेव्हा ते वर्कपीसवरती एक प्रकारचं थ्रस्ट अप्लाय करतं किंवा प्रेशर अप्लाय करतं, कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करतं, आणि जे मेटल आहे ते त्या डायमध्ये प्लास्टिकली फ्लो होतं आणि त्या डायचा जो शेप आहे तो शेप त्या वर्कपीसला मिळतो. असे रिपीटेड ब्लोज असतात, हॅमरिंग होतं, म्हणजे एका ह्याच्यामध्ये होत नाही शेप, तर नंबर ऑफ ब्लोज त्याच्यामध्ये आपल्याला द्यावं लागतात. अशा पद्धतीने हे ड्रॉप फोर्जिंग हे केलं जातं. ह्यामध्ये एक डाईस जे आहेत त्या व्यवस्थित पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं जो मटेरियल आहे तो मटेरियलसुद्धा स्ट्रॉंग पाहिजे, जे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ पाहिजे, वर्कपीस आहे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ पाहिजे, म्हणजे जो काही लोड अप्लाय केलेला आहे तो त्यांना विथस्टँड केला पाहिजे विदाऊट ब्रेकिंग. तर ते वर्कपीससुद्धा स्ट्रॉंग आणि टफ मटेरियलपासून बनलं पाहिजे, जेणेकरून त्यांना जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट त्यांना सहन केला पाहिजे विदाऊट ब्रेकिंग, आणि टेम्परेचरसुद्धा त्यांना सहन केलं पाहिजे. सो इन दिस द रॅम इज फास्टन्ड टू द लोअर एंड ऑफ व्हर्टिकल हार्ड वुडन बोर्ड. ठीक आहे, बघा इथं तुम्हाला दिसतं आहे हे ड्रॉप फोर्जिंग आहे, हा हार्ड वुडन बोर्ड आहे, इथं रोल आहेत, हे दोन रोल आहेत अपोजिट डायरेक्शननं फिरत आहेत आणि ह्याच्यावरती प्रेशर अप्लाय करतात. जेव्हा हे कॉन्टॅक्टमध्ये येतील रोल, जे रोल आहेत दोन रोल ते अपोजिट डायरेक्शननं फिरत आहेत, हे जेव्हा त्या हार्ड वुडन बोर्डच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील तेव्हा हे अपोजिट डायरेक्शननं फिरत असल्यामुळं रॅम अलॉंग विथ अप्पर डायला ते काय नेणार आहेत, वरती सर्टन हाईटपर्यंत नेणार आहेत. मग तिथं गेल्याच्यानंतर हे रोल काय होणार आहेत, सेपरेट होणार आहेत, तिथं थोडा वेळ आपण तसं ठेवणार आहे आणि नंतर तिथून आपण जेव्हा प्रेशर रिलीज करू तेव्हा हे ग्रॅव्हिटीमुळं किंवा स्वतःच्या वजनामुळं ह्या वर जो ठेवलेला आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट करणार आहेत, किंवा पोटेन्शियल एनर्जीमुळं तिथं काय होणार आहे, ते प्लास्टिक डिफॉर्मेशन तिथं होणार आहे प्लास्टिक, कारण एका सर्टन हाईटपासून फॉल होत आहे, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचा वापर इथं केलेला आहे. मग हे जे डाय आहे तिथं थ्रस्ट अप्लाय करणार आहे आणि वर्कपीस हे त्या कॅव्हिटीमध्ये डिस्प्लेस होणार आहे. सो द रॅम, आता ह्याच्यामध्ये जो रॅम आहे, रॅम हा काय कशाला, रॅमच्या खाली काय दिली, अप्पर डाय, आणि लोअर डाय कशाला दिले, ॲनविलवर दिलेली आहे. आणि इथं रॅम हा जो हार्ड वुडन बोर्ड आहे त्याच्या बॉटम साईडला रॅम आणि अप्पर डाय प्रोव्हाइड केलेले. सो रॅम इज फास्टन टू द लोअर एंड ऑफ व्हर्टिकल हार्ड वुडन बोर्ड. इन दिस रॅम इज रेस्ड, म्हणजे वरती नेलं जातं, ए डेफिनेट हाईट, अँड देन इट इज अलाउड टू ड्रॉप ऑर फॉल फ्रीली अंडर इट्स ओन वेट. ग्रॅव्हिटी ड्रॉप हॅमर म्हणतो आपण, किंवा त्याच्या स्वतःच्या वजनामुळे ते खाली पडतं आहे. सो द अप्पर डाय अँड रॅम इज रेज बाय फ्रिक्शन रोल ग्रिपिंग द बोर्ड. हे जे फ्रिक्शन रोलर आहेत जे अपोजिट डायरेक्शननं फिरत आहेत, ते त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केल्यामुळे हे रॅम हे अपोजिट डायरेक्शननं फिरत असल्यामुळे हे वरती नेतात रॅमला अलॉंग विथ अप्पर डाय एका सर्टन हाईटपर्यंत. मग ते सर्टन हाईटपर्यंत गेल्यावर हे रोल सेपरेट होतात आणि त्याच्यानंतर जेव्हा प्रेशर रिलीज होतं तेव्हा ते स्वतःच्या वजनामुळं, रॅमच्या वजनामुळं किंवा ग्रॅव्हिटीमुळं ते खाली पडणार आहेत. आणि पडल्याच्या नंतर तिथं ते प्रेशर अप्लाय करणार आहे. सो आफ्टर रिलीजिंग द बोर्ड रॅम फॉल अंडर ग्रॅव्हिटी टू प्रोड्यूस ब्लो एनर्जी. द हॅमर कॅन स्ट्राईक बिटवीन 60 to 150 ब्लोज, म्हणजे एका ब्लोमध्ये काम होणार नाही, आपल्याला रिपीटेड ब्लोज पाहिजे. तर 60 to 150 ब्लोज आपल्याला प्रत्येक मिनटाला आपल्याला त्या हॅमरचे मिळतात, डिपेंडिंग अपॉन साईज अँड कॅपॅसिटी. सो इन दिस द ब्लो एनर्जी सप्लाईड इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे एका विशिष्ट हाईटपासून ते खाली पडते, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आहे ड्यू टू वेट अँड हाईट ऑफ फॉल. ओके, सो द एनर्जी इज डिलिव्हर्ड टू द मेटल वर्क पीस टू प्रोड्यूस प्लास्टिक डिफॉर्मेशन.
आता ह्याच्यामध्ये कधी कधी काय होतं, ह्या ड्रॉप फोर्जिंगमध्ये आपण एअरलिफ्ट हॅमरचा पण वापर करतो. जे काय बोर्ड आहे त्या बोर्डला आपण रिप्लेस करतो. जो हार्ड वुडन बोर्ड आपल्याला आत्ता होता, हार्ड वुडन बोर्ड, त्याला आपण रिप्लेस करतो. त्यामध्ये एअर कॉम्प्रेस एअरचा वापर हा आपण त्यामध्ये करतो. पिस्टन असेल तर पिस्टनमध्ये जे एअरलिफ्ट होण्यासाठी आपण कॉम्प्रेस एअरचा वापर करतो, त्याच्यासाठी वॉल वगैरे असणार आहे आणि त्या रॅमला खाली ग्रॅव्हिटीमुळे पडू देतो. किंवा आपण पॉवर ड्रॉप हॅमरचा पण वापर हा त्यामध्ये करू शकतो, ज्याच्यामध्ये स्टीमचं पिस्टन सिलेंडर रॉड असेल, ज्याच्यामध्ये स्टीमचं किंवा एअरचं प्रेशर ऑपरेट करतं. नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ ड्रॉप फोर्जिंग, त्याच्यामध्ये मोटार कारचं ॲक्सल, क्रँकशाफ्ट, कनेक्टिंग रॉड किंवा जेट इंजिनचं टर्बाईन डिस्क, ब्लेड्स, क्रेन हुक, हे पार्ट्स ड्रॉप फोर्जिंगनं बनवले जातात. ॲक्सल, क्रँकशाफ्ट, कनेक्टिंग रॉड, टर्बाईन डिस्क, ब्लेड, टर्बाईन ब्लेड किंवा क्रँक हुक हे बनवले जातात. नेक्स्ट आहे मशीन ऑर ऑफसेट फोर्जिंग. आता मशीन ऑर ऑफसेट फोर्जिंगमध्ये इथं डायग्राम दाखवली, इथं फिक्स डाय आणि मुव्हेबल डाय आहे. ठीक आहे, तर ह्या फिक्स आणि मुव्हेबल डायच्यामध्ये आपण हीटेड स्टॉक ठेवतो. पहिल्यांदा काय करायचं, जो बार आहे, हीटेड बार आहे, तो हीटेड बार म्हणजे फर्नेसमध्ये गरम केलेला बार हा फिक्स्ड डायच्या इथं ठेवायचा. नंतर कुठपर्यंत तो, तर तिथं एक स्टॉप असेल, ही स्टॉप इथंपर्यंत असेल, त्या स्टॉपपर्यंत हा स्टॉक बार फीड करायचा आहे. फीड केल्याच्या नंतर आपण मुव्हेबल डाय ही त्याच्याजवळ न्यायची आहे. म्हणजे इथं काय होईल, कम्प्लीट कॅव्हिटी होईल. फिक्स्ड डाय आणि मुव्हेबल डाय ह्याच्यामुळे इथं कम्प्लीट कॅव्हिटी झालेली आहे. म्हणजे स्टॉप जो आहे तो आपण परत त्याच्या जागेवर न्यायचा आहे. आणि नंतर हेडिंग टूलच्या सहाय्यानं, हेडिंग टूल इकडं लेफ्टकडून राईटकडे गेल्याच्या नंतर हेडिंग टूल ह्या बारवर काय करेल, लेंथवाईज प्रेशर अप्लाय करेल. म्हणजेच इथं ज्या कॅव्हिटी आहे तिथं मेटल प्लास्टिकली फ्लो होईल. प्लास्टिकली फ्लो झाल्याच्या नंतर असं एक बोल्टचा हेड असतो, तसा हेड तिथं तयार होईल. हेडिंग ऑपरेशन होईल किंवा अपसेटिंग ऑपरेशन होईल आणि नंतर तो जो पंच आहे तो त्याच्या जागेवर येणार आहे. अशा पद्धतीनं आपण नट बोल्टचे जे हेड, सॉरी, जे बोल्टचे हेड आहेत, असे बोल्टचे हेड आपण तयार करू शकतो मशीन किंवा ऑफसेट फोर्जिंगला. सो इन दिस रॅम इज पोझिशन परपेंडिक्युलर टू क्रॉस सेक्शन एंड फेस ऑफ रॉड. इन दिस इट अप्लाय लेंथवाईज प्रेशर टू द हॉट बार हेल्ड बिटवीन द डाईज, टू डाईज, स्टेशनरी डाय अँड मुव्हेबल डाय. द डाईज हॅज टू हाफ्स, ओके, एक हाफ फिक्स्ड डायमध्ये आहे, एक हाफ मुव्हेबल डायमध्ये आहे. आणि हीटेड बार जो आहे तो त्या दोन डायच्यामध्ये इन्सर्ट केलेला आहे अप टू द स्टॉप, ओके. नेक्स्ट मुव्हेबल स्टेशनरी डायमध्ये आपण तो बार आणला, स्टॉपपर्यंत तो इन्सर्ट केला आहे. नंतर मुव्हेबल डाय आणली, ती ग्रीप केलं बार स्टॉक स्टॉकला आणि स्टॉप हा काय केला, विड्रॉ केला आयडियल पोझिशनला. नेक्स्ट काय झालं, पंच पुढं पुढं ॲडव्हान्स झाला आणि त्या बारला अपसेट केलं, म्हणजेच लेंथवाईज प्रेशर अप्लाय केलं. त्याच्यामध्ये लेंथ कमी झाली, डायमीटर वाढला. अशा पद्धतीनं आपण जे काय बोल्ट आहे त्याचे हेड आपण तयार करू शकतो. हे सगळे ॲप्लिकेशन आहे ते आत्ता मी सांगितलं, बोल्टचे हेड, स्क्रूचे हेड आपण बनवू शकतो. नेक्स्ट आहे प्रेस फोर्जिंग. आता प्रेस फोर्जिंगमध्ये आपण काय करतो की स्लोली स्क्विझिंग ॲक्शन करतो, म्हणजे स्लोली मेकॅनिकल प्रेशर जेव्हा अप्लाय करतो. मग ह्याच्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत, मेकॅनिकली ऑपरेटेड प्रेस आहेत ज्याच्यामध्ये आपण ड्रायव्हिंग मेकॅनिझम वापरू शकतो, क्रँकशाफ्ट, कनेक्टिंग रॉड किंवा इसेंट्रिक मेकॅनिझम आपण वापरू शकतो रॅमची मुवमेंट होण्यासाठी अपडाऊन, किंवा हायड्रॉलिकली प्रेस आहेत. हायड्रॉलिकली प्रेसमध्ये आपण सिलेंडर आणि पिस्टन ही अरेंजमेंट वापरू शकतो. हे पिस्टन आहे मेन सिलेंडर असेल, त्याचा पिस्टन जो आहे तो रॅमच्या ह्याला अटॅच केलेला आहे. ठीक आहे, पिस्टन रॉडच्या सहाय्यानं पिस्टन आणि रॅम अटॅच केलेला आहे. मग हाय प्रेशराइज फ्लुईड मेन सिलेंडरमध्ये आल्याच्या नंतर मेन सिलेंडरच्या पिस्टनला खाली ढकलेल, खाली ढकललं की रॅम अलॉंग विथ डाय खाली येईल. नंतर त्याला परत वरती नेण्यासाठी तिथं शेजारी दोन पुलबॅक सिलेंडर आहेत, त्या पुलबॅक सिलेंडरवरती प्रेशराइज फ्लुईड पिस्टनच्या डाऊनवर्ड साईडनं ॲक्ट होईल आणि त्या रॅमला वरती नेईल. अशा पद्धतीनं अपडाऊन मुवमेंट करण्यासाठी हायड्रॉलिक प्रेशरचा वापर त्यामध्ये केला जातो. हायड्रॉलिक प्रेसमध्ये किंवा स्क्रू प्रेसमध्ये
आपण ते फ्लायव्हील आणि स्क्रू जे डिस्क आहेत, डिस्क आणि फ्लायव्हीलच्या साह्यानं आपण जो स्क्रू आहे त्याची स्क्रूच्या लोअर एंडला जो रॅम आणि डाया अटॅच केलेले आहे त्याचे अपडाऊन मुवमेंट आपण करू शकतो फ्लायव्हील आणि स्क्रू डिस्कच्या साह्यानं. फ्रिक्शन डिस्क त्या म्हणतो आपण, स्क्रू प्रेस आपण त्याला म्हणतो. तर अशा पद्धतीनं प्रेस फोर्जिंगमध्ये एक लक्षात घ्या की हळूहळू मेकॅनिकल प्रेशर हे अप्लाय केलं जातं, मग कॉम्प्रेसिव्ह प्रेशर अप्लाय केलं जातं, स्क्विझिंग ॲक्शन होते, ह्याच्यामध्ये रिपीटेड ब्लोज नसतात प्रेस फोर्जिंगमध्ये. सो ह्याच्यामध्ये मेकॅनिकल प्रेस आहेत ज्या की क्रँक टाईप असतील, क्रँक कनेक्टिंग रॉड मेकॅनिझम, ड्रायव्हिंग मेकॅनिझम असेल रॅमचे अपडाऊन मुवमेंट होण्यासाठी, किंवा हायड्रॉलिक प्रेस आहेत ज्याच्यामध्ये हायड्रॉलिक प्रेशर, सिलेंडर पिस्टन अरेंजमेंटमध्ये हायड्रॉलिक प्रेशर असेल, ॲक्युम्युलेटर डिस्ट्रीब्युटर असणार आहे ज्याच्यामध्ये हाय प्रेशराइज फ्लुइड हे मेन सिलेंडरच्या पिस्टनच्या वरती प्रेशर अप्लाय करतं, मग ते रॅमला खाली जर ढकलतं आणि त्याला वरती आणण्यासाठी परत दोन पुशबॅक सॉरी पुलबॅक सिलेंडर आहेत, त्या त्या पुलबॅक सिलेंडर त्या रॅमला परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणतात. तर अशा पद्धतीनं हे तर स्क्विझिंग ॲक्शन होते. स्क्रू पेस्टचा पण वापर केला जातो ज्यामध्ये स्क्रू मेकॅनिझम आहे, लीड स्क्रूसारखा स्क्रू असेल जे की रॅम मुवमेंट करतं, तिथं फ्लायव्हील आणि डिस्क असतील त्याच्यामुळं त्याची अपडाऊन मुवमेंट होणार आहे. तर प्रेस फोर्जिंगचे ॲडव्हान्टेज काय आहेत, तर प्रेस फोर्जिंगमध्ये आत्ता लक्षात आलं असतं की स्लोली प्रेशर अप्लाय केलं जातं, ह्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी चांगली मिळते ड्रॉप फोर्जिंगपेक्षा, लेस ड्राफ्ट किंवा स्क्रॅप कमी होतो ह्याच्यामध्ये, कॉम्प्लिकेटेड शेप आपण फोर्जिंग करू शकतो प्रेस फोर्जिंगमध्ये, आणि ह्याच्यामध्ये जो काही प्रेशर आहे किंवा स्पीड आहे किंवा ट्रॅव्हल आहे ते कंट्रोल केलं जाऊ शकतं ॲटोमॅटिकली, आणि एकदाच हळूहळू स्क्विझिंग ॲक्शन होते त्यामुळे टाईम आपल्याला वाचतो ह्याच्यामध्ये, रिपीटेड ब्लोज करायची गरज नाही आहे, आणि ही फास्टर प्रोसेस आहे हॅमर फोर्जिंगपेक्षा. पण ह्याचे लिमिटेशन काय की ह्याची कॉस्ट जास्त आहे ड्रॉप फोर्जिंगपेक्षा किंवा हॅमर फोर्जिंगपेक्षा, आणि इक्विपमेंट्स द प्रोसेस इज इकॉनॉमिकल सुटेबल ओनली व्हेन इक्विपमेंट्स आर इफेक्टिवली युटिलाइज, जर ते व्यवस्थित आपण युटिलाइज केले तरच ही इकॉनॉमिकल प्रोसेस आहे. प्रेस फोर्जिंग आपण नट बोल्ट रिवेट स्क्रू किंवा बेअरिंग रेसेस वॉल्स ह्याच्या प्रोडक्शनमध्ये आपण करतो प्रेस फोर्जिंग करतो. नेक्स्ट हॅमर फोर्जिंग आणि प्रेस फोर्जिंगमधला डिफरन्स, हॅमर फोर्जिंगमध्ये रिपीटेड ब्लोज असतात, प्रेस फोर्जिंगमध्ये स्क्विझिंग ॲक्शन हळूहळू प्रेशर अप्लाय केलं जातं. हॅमर ब्लोज प्रोड्यूस शॉक आणि व्हायब्रेशन, ह्याच्यामध्ये व्हायब्रेशन कमी असतात, प्रेस फोर्जिंगमध्ये व्हायब्रेशन कमी असतात, हॅमर फोर्जिंगमध्ये रिपीटेड ब्लोज असल्यामुळं व्हायब्रेशन जास्त असणार आहे. हॅमर फोर्जिंग लो व्हॉल्यूम प्रोडक्शनसाठी वापरतो आपण आणि प्रेस फोर्जिंग लार्ज व्हॉल्यूम प्रोडक्शनसाठी वापरतो. हॅमर फोर्जिंगमध्ये सर्फेस फिनिश एवढा व्यवस्थित येत नाही, प्रेस फोर्जिंगमध्ये हळूहळू प्रेशर अप्लाय करतो सर्फेस फिनिश चांगला अचीव होतो. आपल्याला युनिफॉर्म शेप हॅमर फोर्जिंगमध्ये मिळत नाही पण प्रेस फोर्जिंगमध्ये युनिफॉर्म शेपचे कॉम्पोनंट मिळतात, आणि ह्याचा जो हॅमर फोर्जिंगमध्ये साईज ऑफ हॅमर आहे तो 10 टनापर्यंत आहे आणि प्रेस फोर्जिंगमध्ये प्रेसची कॅपॅसिटी 20 ते 1500 टनापर्यंत आहे, ह्याची कॅपॅसिटी जास्त असते. त्याच्यानंतर प्रेस फोर्जिंग आणि ड्रॉप फोर्जिंगमधला फरक, प्रेस फोर्जिंगमध्ये हे आपण सिंगल किंवा कंटिन्युअसली आपण प्रेस किंवा स्क्विझिंग ॲक्शन होत असते, ड्रॉप फोर्जिंगमध्ये आपण रिपीटेड ब्लोज आत्ता जसं बघितलं तसं. आता इथं जे प्रेशर अप्लाय करतं ते स्लो स्टेडी आणि सिंगल स्क्विझिंग ॲक्शन आहे, पण इथं मात्र इम्पॅक्ट आहे, ड्रॉप फोर्जिंगमध्ये इम्पॅक्ट आहेत, रिपीटेड ब्लोज आहेत, मल्टिपल स्ट्रोक आहेत. तर ह्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन होतं ते युनिफॉर्म सायमल्टेनियस अँड डीप पेनिट्रेटिंग ॲट द सेंटर ऑफ मेटल पार्ट, ह्याच्यामध्ये जे डिफॉर्मेशन मोर ॲट द सर्फेस लेअर, म्हणजे ह्याच्यापर ह्या प्रेस फोर्जिंगमध्ये जे डिफॉर्मेशन होतं ते सेंटरपर्यंत युनिफॉर्म राहतं, पण ह्याच्यामध्ये ड्रॉप फोर्जिंगमध्ये डिफॉर्मेशन हे वरच्या सर्फेस लेअरला जास्त असतं सेंटरपेक्षा, ठीक आहे. सो प्रेस फोर्जिंगमध्ये ड्राफ्ट अँगल्स आर यूज्ड आर लेस आणि ड्रॉप फोर्जिंगमध्ये ड्राफ्ट अँगल्स used are more, ठीक आहे. परत एकदा आपण डिफरन्स पाहूया, प्रेस फोर्जिंगमध्ये आपण मेटल जे आहे ते एका स्ट्रोकमध्ये आपण हळूहळू स्क्वीज करतो, ड्रॉप फोर्जिंगमध्ये जे आहे ते मेटल इज शेप्ड बाय सिरीज ऑफ ब्लोज, ओके.
तर ह्याच्यामध्ये प्रेस फोर्जिंगमध्ये स्लोली आणि स्टेडीली प्रेशर अप्लाय केलं जातं. ह्याच्यामध्ये इम्पॅक्टनं प्रेशर अप्लाय केलं जातं. मल्टिपल स्ट्रोक आहे ड्रॉप फोर्जिंगमध्ये. प्रेस फोर्जिंगमध्ये सेंटरपर्यंत हे युनिफॉर्म डिफॉर्मेशन होतं, पण ड्रॉप फोर्जिंगमध्ये वरच्या लेअरला जास्त डिफॉर्मेशन होतं सेंटरपेक्षा. प्रेस फोर्जिंगमध्ये ड्राफ्ट अँगल्स आर लेस यूज्ड. ह्याच्यामध्ये ड्राफ्ट अँगल म्हणजे जे काही टेपर म्हणतो आपण, ते आपण जास्त यूज करतो. ह्याची प्रेस फोर्जिंगची इनिशियल कॉस्ट हाय आहे, ह्याची इनिशियल कॉस्ट ड्रॉप फोर्जिंगची इनिशियल कॉस्ट लो आहे. ह्याच्यामध्ये ही प्रेस फोर्जिंग जे आहे, जेव्हा मशीन युटिलायझेशन हे जास्त असेल तेव्हा यूज केलं जातं. ड्रॉप फोर्जिंग इज यूज फॉर ऑलमोस्ट मीडियम साईज फोर्जिंग. आता प्रेस फोर्जिंगमध्ये ही फास्टर फोर्जिंग आहे, ड्रॉप फोर्जिंग ही स्लो आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रेस आणि ड्रॉप फोर्जिंगचा आपण फरक पाहिला. आज आपण इथंच थांबतो आहे.